वेगवेगळ्या 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 अंगांनी या विषयाकडे येणार आहे. म्हणजे असं असं एका रांगेत मी पुढे नाही जाणार आहे. एकदा खिडकीतून, एकदा दरवाज्यातून, एकदा कुठून, असं वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणून येऊन एक आपलं एक समज वाढवणं आणि आजच्या आपल्या रोजच्या कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये जे आपल्याला महत्वाचं आहे आणि जे आता लोकायतची तर ख्यातीच आहे की कार्यकर्ता घडवणारी संघटना म्हणून, तर त्यामुळे इथे काही आपल्याला फक्त वैचारिक फक्त नकोय, वैचारिक तर पाहिजेच. कार्यकर्त्याला वैचारिक नसेल तर कार्यकर्ता आज इकडे तो उद्या मनसेमध्ये पण जाईल. म्हणजे त्याला काही फार काही हो की नाही, कार्यकर्ता सर्वांनाच पाहिजे असतो. तर त्यामुळे आपल्याला काही केवळ कार्यकर्ता घडवायचा नाहीये, तर आपल्याला एक सामाजिक प्रबोधन करणारा आणि एक प्रगतिशील समाज निर्माण करणारा कार्यकर्ता आपल्याला तयार करायचा आहे. तो आपण तेव्हाच तयार करू शकतो जेव्हा तो विचारी असतो, विचारी असतो. त्यामुळे मी हे जे मांडणी आज करीन ते तुम्ही माझे विचार मान्य करा असं बिलकुल नाही आहे. वाद घाला माझ्याशी, पण न विचार करता मान्य करू नका कोणतेही विचार. आणि जर तुम्हाला असं वाटलं की काहीतरी बंडल मारते, थाप मारते, तर जाऊन ताबडतोब गुगल करा, माहिती काढा, विकिपीडिया बघू नका. विकिपीडिया काही रिलायबल सोर्स नाही आहे, परंतु खूप आहे वाचायला इंटरनेटवरती. वाचा, नव्याने करा, मला ईमेल पाठवा, बाकी सगळं करा, आपण चर्चा चालू ठेवू. आता मी इब्रतीच्या नावाखाली पहिल्यांदा असं ठरलं होतं की आपण खुनांच्या बद्दल बोलायचं, मग मला तो एवढा सीमित नव्हता करायचा, म्हणून मग आपण क्राईम्स इन द नेम ऑफ ऑनर असा केला. म्हणजे इब्रतीच्या नावाखाली होणाऱ्या हिंसा, त्यामुळे मी पहिल्यांदा वेगवेगळ्या वेगवेगळ्या शब्दांची खोल एक जाणार आहे. इब्रत ऑनर माझा पूर्ण पीएचडीचा थीसिस, ऍक्च्युली अर्ध्याहून अधिक थीसिस हा इब्रतीच्या संकल्पनेवरती होता. म्हणजे इब्रतीची संकल्पनाच काय, कुठून येते, कोणाला जोडते वगैरे याच्यावरती जास्त होता. माझ्या काही इंटरव्ह्यूच्या मध्ये काही लोक जे एक दोन होते ज्यांनी ऍक्च्युली मारल्या पण होत्या, बहिणींचे मित्र वगैरे असे मारलेले पण रिमांड होत जेलमधले लोक होते. आणि एक ऑनर केलिंगमधून वाचलेली मुलगी वगैरे असे असे सर्व होते. पण त्यासाठी मी पीएचडी केलं नव्हतं. पीएचडी यासाठी केलं होतं की ही इब्रतीची संकल्पना नेमकी का एवढ्या आपल्या पोटच्या किंवा आपल्या रक्ताच्या व्यक्तीला मारायला आपल्याला एवढी प्रवृत्त का करते, तर हा या संकल्पनेमधून. त्यामुळे मी हिंसा या शब्दाला सुद्धा खूप व्यापक करणार आहे. हिंसा या शब्दाला सुद्धा मी केवळ मारहाणीवरती न नेता व्यवस्थेतली हिंसा, ज्याला स्ट्रक्चरल व्हायलन्स म्हणतो आपण, ती व्यवस्थित आहे. गरिबी ही व्यवस्थेतली हिंसा आहे, ती दिसत नाही. जेव्हा गरिबीच्या विरुद्ध माणूस रस्त्यावरती उतरतो तेव्हा वाटतं की हे येतात, त्यांच्यावरती लाठीचार्ज किंवा गोळीबार केला जातो, त्यांना नक्षलवादी म्हटलं जातं. पण गरिबीच हिंसाचार आहे, पितृसत्ताच हिंसाचार आहे, जात हाच हिंसाचार आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणू धर्मांध, तसं आपण जेव्हा असं म्हणतो की कास्टिस्ट, ती व्यक्ती कास्टिस्ट आहे, कास्टिस्टचा अर्थ काय? कास्ट इज कास्टिस्ट, जात असणंच म्हणजेच जातीवाद. कारण जातीची पूर्ण संकल्पनाच उतरंडीवरती आधारित आहे. कोणीतरी तुमच्या वर असतं आणि कोणतरी तुमच्या खालती असतं. हिंदूला वाटतं हिंदू श्रेष्ठ, मुसलमानाला वाटतं मुसलमान श्रेष्ठ, पण दलित आणि सवर्ण किंवा दलित आणि बामणांना सर्वांना वाटतं की बामण श्रेष्ठ. पितृसत्तेमध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांना वाटतं की पुरुष श्रेष्ठ. त्यामुळे ह्याला एक ग्रामशी अँटोनिओ ग्रामशीने कल्चरल हेजेमनी, म्हणजे हेजेमनीचा अर्थ वर्चस्ववाद, बरोबर, वर्चस्ववाद तो असा असतो की त्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना, लोकांच्या वरती जर तुम्ही दिवसभर हिंसाचार केलात, जर तुम्ही त्यांना लोखंडाच्या बेड्या घातल्या तर लोक तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. बेडिया खनकार आहे हे लोक बेरेगाव आहे ना, म्हणतो की नाही आपण ले मसाले चलपडे हे गाण्यामध्ये. तर जर लोखंडाच्या बेड्या घातल्या आणि सारखं जर मारत राहिलं तर त्या व्यवस्थेमध्ये कोणी राहणार नाही. आणि म्हणून जर तुम्हाला व्यवस्था टिकवायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला समोरच्यांच्या मध्ये विभागण्या करावे लागतील, डिवाइड अँड रूल करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काही गोष्टी करत असल्याची तुम्हाला बक्षीस द्यावी लागतील. म्हणजे त्या बक्षिसांच्या मागे सर्वजण पळत राहतील आणि तुम्हाला केवळ त्यांच्यावरती भौतिक म्हणजे मटेरियल फक्त कंट्रोल करून चालत नाही. जातीच्या बाबतीमध्ये जात ही पूर्ण याच्यावरतीच आधारित आहे, भौतिक रिसोर्सेसवरतीच, कोणाकडे
संसाधनं असतील आणि कोणाकडे संसाधनं नसतील, कोण श्रम करेल आणि कोणाची जमीन असेल, कोण शूद्र म्हणून काम करेल आणि कोण त्याचा उपभोग घेऊन पोथ्या लिहील, तर हा अशा पद्धतीचा रिसोर्सेसचा किंवा फिजिकल रिसोर्सेसचा मटेरियल रिसोर्सेसचा तर प्रश्न आहेच, परंतु केवळ तेवढं चालत नाही तर तुम्हाला लोकांच्या डोक्यावरती सुद्धा कब्जा करावा लागतो, आयडिओलॉजिकल डॉमिनेशन पण तुम्हाला करावं लागतं. तसं पितृसत्तेमध्ये आणि जाती व्यवस्थेमध्ये तुम्हाला तुमच्या वरती कोणतरी जातीमध्ये आहे म्हटल्यावरती, माझ्या खाली कोणतरी आहे म्हटल्यावरती आपण तिकडे थांबतो. तुमच्या सर्व जातीच्या पोटजातींमध्ये बघा, तुमच्या सर्व जातीमधल्या पोटजातींच्या पैकी तुमच्या घरी तुम्ही ऐकलेलं असेल तुमची सर्वात श्रेष्ठ जातीच्या आतली पोटजात जी असेल ती आपलीच कशी श्रेष्ठ, म्हणजे त्या साडेचार जातींमध्ये आपण कसे जे आहोत ते आपण कसे श्रेष्ठ हे जेव्हा शिकवलं जातं तेव्हा माणसाला कुठेतरी या जाती व्यवस्थेतून मला काहीतरी मिळतंय असं वाटतं आणि म्हणून ही जाती व्यवस्था टिकून राहते. तसंच पितृसत्तेमध्ये जर समजा आपण जर हे घेतलं हम आपके है कोण जर घेतलं त्याच्यामध्ये दिदी तेरा देवळ दिवाना वगैरे ते पूर्ण डोहाळ्या जेवणाचं पूर्ण ते नाच आहे बरोबर आहे. आता तुम्ही विचार करा ती जी भाभी जी होती ती जर समजा लग्नाच्या आधी गरोदर राहिली असती तर हा हे नाच झाला असता का घरामध्ये, कसला नाच झाला असता, म्हणजे गरोदर राहणं हा शारीरिक धर्म आहे. जर बाई ज्या महिन्यामधल्या तिच्या फर्टाईल पिरियड मध्ये असेल, तिचं अंड जर त्यावेळेला जर पिकलेलं असेल, जे 24 तास 12 ते 24 तासच पिकलेलं असतं अंड महिन्यातून एकदा, हे कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून कोणी मुलींनी वापरू नका तर प्रॉब्लेम होईल, पण अंड महिन्यातून एकच दिवस फक्त पिकलेलं असतं, त्या दिवशी जर ती एखाद्या पुरुषाच्या बरोबर तिने संभोग केला आणि त्या पुरुषाच्या शरीरामध्ये जे शुक्राणू असतील ते तिथपर्यंत पोहोचले तर शारीरिक धर्म, शरीराला माहीत नाही तुमचं लग्न झालंय की नाही, शरीराला शुक्राणू आणि अंड भेटलं आणि त्याच्यामधून जन्माला येतो, म्हणजे हा बायोलॉजिकल ऍक्ट नाही केवळ मूल जन्माला येण्याचा, पण जर तुम्ही तो पितृसत्तेच्या आतमधल्या आई वडिलांनी ठरवून दिलेल्या सालंकृत कन्यादान केलेल्या तुमच्या जातीमधल्या मनुवादी लग्नाच्या प्रमाणे जर तुम्ही लग्न केलं असेल तर मग ते दिदी तेरा देवर दिवानाचं नाच तुम्हाला दिसेल, तर तुम्हाला ते कौतुक दिसेल. पण जर तुम्ही ह्या कोणत्याही विरोधामध्ये जाऊन जर तुम्ही लग्न केलं पळून गेलेल्या मुलाला किंवा मुलीला कधीही अशा पद्धतीची 1000 लोकांची पार्टी दिली जात नाही. आपल्या आयुष्यातली एकमेव मोठी पार्टी आपल्याला सांगितलं जातं कधी जेव्हा लग्न होईल तेव्हा, पण आहे त्याला, जर आहे त्याला, तर आहे, हे सर्वांच्या आयुष्यामध्ये घडत नाही. जर तुम्ही आई वडिलांनी ठरवून दिलेल्या लग्न तुम्ही केलं आणि त्या विवाहाच्या अंतर्गत, म्हणजे कशी गंमत मी तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा लग्नाच्या ह्याच्यामध्ये असं, लग्नातून माझी चुलत बहीण मला मागे खेचत होती, ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी, आम्ही दोघी ला परकर सावरत वगैरे त्या उभे होतो आणि अक्षर टाकायला प्रचंड उत्साह, आणि तिने मला मागे खेचलं, मला म्हणजे तुला बाळ व्हायचे, म्हटलं नको, मग तू अक्षत का टाकते, अक्षत तुझ्या अंगावर पडले तर, म्हटलं का गं का होतं, नंतर सांगेन, मग नंतर तिने मला सांगितलं का कोणतरी असं म्हणालं होतं त्यांच्या अक्षताकडून 2 वर्ष झाली तरी मूल होत नाही. तर माझी चुलत बहीण वय वर्ष 8 मी 5.5 वर्षाची ती मला गरोदरपणापासून वाचवत होती की अक्षत अंगावर पडल्या की मूल कळलं, म्हणजे अक्षत अंगावर पडल्या की मूल होतं. म्हणजे कसं बघा, लग्नाच्या आधी आई पाळीचं नियंत्रण का ठेवते, चुकली तर नाही ना पाळी बरोबर, आणि लग्नानंतर सासू नियंत्रण का ठेवते, या वेळेला पण आली पाळी, मूल कधी वाच तीच पाळी, त्याचं नियंत्रण लग्नाच्या आधी काहीही झालं तरी मूल होता कामा नये आणि लग्नाच्या नंतर काही झालं तरी मूल झालंच पाहिजे. मग जेव्हा या पितृसत्तेच्या उतरंडीमध्ये मी तुम्हाला बघते तेव्हा मी असं माझं लग्न झाले, मग तिचं लग्न झालंय पण तिचा नवरा तिच्यावर प्रेम कुठे करतो, माझा प्रेम करतो म्हणून मला मारतो, किंवा माझा नवरा मला मारती, तिचा नवरा तिला मारतो, माझा नवरा मला मारत नाही, मग काय झालं, तो त्याची दुसरी जर त्याने कुठे एखादी ठेवली असेल बाई तर काय फरक पडतो, तिला मुलगा नाही, मला 2 मुलगे आहेत, तिला मूलच नाही,
तिचं हे दुसरं लग्न आहे. मग सवाष्णींच्या रांगेमध्ये ती तिच्या समोर आरती जात नाही, तिला मूलच नाही. मग बरोबर बारशाला तिला आमंत्रण द्यायला विसरतो. ज्या वेळेला पहिल्या पाळीचा दिवस असतो त्या दिवशी तिला बोलावलं जात नाही, पदर कापला जातो. मी आता मी दिसते तुम्हाला शहरी, पण मी पूर्णपणे ग्रामीण भागामध्ये काम करते हे लक्षात ठेवा. तर आणि हे ग्रामीण भागामध्ये म्हणून मी सांगत नाही, माझी उदाहरणं तिकडून येतात. पण थोडासा जर गाडीच्या वरचा बर्ख जर काढला तर खालती गंजलेली ती गाडी सर्वांच्या घरामध्ये, सुशिक्षितांच्या घरामध्ये सुद्धा ती आहे. फक्त त्याच्यावरती किती रंगाचे थर लागलेत एवढाच फक्त प्रश्न आहे. पण आतमध्ये गेल्यानंतर तो तिकडे तुम्हाला सापडेलच. तर या सर्व गोष्टी मी आता सुरुवातीला का मांडल्या, तर या सर्वांच्या मध्ये कुठे ना कुठेतरी इज्जतीचा प्रश्न आहे. आणि इज्जत जी आहे, इब्रत जी आहे, याला अर्थ केव्हा येतो? जेव्हा दुसरं कोणतरी असेल तेव्हा. म्हणजे आजची इज्जतीची संकल्पना आहे ही बाह्य आहे, ही माझ्या आतली नाही आहे. मी कोणाशी वाईट वागणार नाही कारण ते बेइज्जतदार काम आहे. ही माझी आंतरिक ऑनरची संकल्पना. इट इज नॉट ऑनरेबल टू ट्रीट समबडी बॅडली, इट्स नॉट ऑनरेबल टू टेल लाइज. ह्याला आपण आंतरिक म्हणू ऑनर. आणि बाह्य ऑनर म्हणजे मी काय करते हे महत्वाचं नाहीये, पण तुम्हाला माहितीये का मी काय करते ते. म्हणजे आजच्या संकल्पनेमध्ये इब्रतीच्या मी कोण आहे हे महत्वाचं नाहीये, पण तुमच्या डोळ्याच्या आरशामध्ये मी कशी दिसते याच्यावरती इब्रत असते. आणि त्यामुळे मुलीने दुसरं कुठे काही कोणाशी मुलाशी बोलली त्याच्याबरोबर त्याचं काही तिचं काही आहे नातं हे महत्वाचं नाहीये, पण समाजाला काय वाटतं की तिचं त्याच्याबरोबर लफडं आहे का, समाजाला काय वाटतं की ती पळून जाईल का, समाजाला काय वाटतं की ती वाईट चालीची आहे का, हे सगळे सगळे मी पारंपरिक शब्द वापरते. आपण ह्याला मान्य करतो शब्दांना असं बिलकुलच नाही. आणि म्हणून अनेक ठिकाणी जर मुलीच्या चारित्र्यावरती, चारित्र्य सुद्धा शब्द आपण परत, हा चारित्र्य हा शब्द सुद्धा मला आवडत नाही, कारण चारित्र्य हा काही फक्त बाईच्या योनीमध्ये नसतो. चारित्र्य आपल्या पुरुष आणि स्त्रियांच्या प्रत्येक आपल्या पेशी पेशीमध्ये चारित्र्य असतं. मी कशी वागते, मी कशी कोणाशी करते, माझ्या खूप जवळच्या ओळखीच्या स्त्रिया वेश्या व्यवसायामध्ये आहेत, आणि माझ्या खूप जवळच्या ओळखीच्या स्त्रिया विवाहामध्ये आहेत, आणि दोन्हीच्या मध्ये चांगले, दोन्हीच्या मध्ये फाजील आणि चांगलं. त्यामुळे तुम्ही काय करता धंद्यासाठी, तुम्ही काय करता कमाईसाठी, मला एक धंद्यामधल्या बाईने खूप छान सांगितलं होतं, खूप वर्षांपूर्वी सांगितलं होतं, मनीषा तुम कितने के साथ सोते उस पे नहीं डिपेंड करता, तुम कैसा सोते डिपेंड करता. आणि मला असं वाटतं का विवाहामध्ये सुद्धा किंवा मित्रमैत्रिणीच्या नात्यामध्ये सुद्धा आपण योनी शुचिता किंवा तुम्ही दोघंच एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवा असं आपण म्हणत नसून आपण म्हणतो तुम्ही प्रामाणिक संबंध ठेवा. प्रामाणिकपणे का तुमच्या नात्यामध्ये तुम्ही एकमेकांबरोबर आयुष्यभर राहून सुद्धा वैचारिकदृष्ट्या अप्रामाणिक एकमेकांशी असू शकता. आणि त्यामुळे प्रामाणिकपणा, एकमेकांच्यावरती असलेलं प्रेम, एकमेकांची वाढ ह्या नात्यामध्ये व्हावी. तोही नाही ती नाही खुंता कामा, मी नाही खुंता कामा, आणि आपण एकत्रितरित्या म्हणजे आपण एकत्रित चाललोय पण तरी सुद्धा पॅरल चाललोय. आणि एकमेकांना आपण जे आहे जसे गाडीचे रूळ ते मध्ये लागल्यामुळे त्याच्यावरून एवढी मोठी इंजिन गाडी जाऊ शकते, अशा पद्धतीचे आपण दोन स्वतंत्र व्यक्तिमत्व, पण आपण एकत्र चाललोय अशा पद्धतीचं नातं खरं असायला पाहिजे. परंतु आपल्या समाजाच्या मध्ये ती बाई वाईट आहे असं नुसतं म्हटलं की सुद्धा तिला मारून टाकलं जात आहे. आणि अनेक वेळेला अनेक ठिकाणी, आता ह्या PhD आणि बाकीच्या मुळे मी बरीचशी खूप जगातली खूप पुस्तकं वाचली, त्या पुस्तकांच्या मध्ये पहिल्यांदा मुलीला मारून टाकायचं आणि मग तिचं योनी पटल होता हे कन्फर्म करून घेऊन समाजाला सांगायचं, बघा माझी मुलगी कुमारिका होती. मारून पहिल्यांदा टाकायचं की नाहीतर तुम्हाला वाटेल की ह्यांनी रिपोर्ट खोटा आणला असेल, तर मी पहिल्यांदा तिला मारून टाकलं, बघा आमच्या घराच्या इब्रतीला मी काही लागू दिला नाही डाग, पण आता तुम्ही बघा जे बोलणारे होतात काय म्हणालात माझ्या मुलीबद्दल, ती व्हर्जिन होती, ती योनी शुचित होती. म्हणजे बाईच्या
चारित्र्याच्या बद्दल शंका फक्त जरी घेतली गेली तरी बाईला घरामध्ये ठेवलं जातं. तुम्हाला माहिती असेल मैत्रीण पळून गेली की कॉलेज बंद होतं. कोणाला नुसती जरी शंका आली कुठेतरी दिल्लीमध्ये बलात्कार झाला तरी गावातल्या कोणत्या तरी 10 मुलींची शाळा जी आहे ही बंद होऊन जाते. म्हणजे फक्त त्या भयाने किंवा ही तर करणार नाही ना या भीतीने किंवा ही उद्या पळून जाईल म्हणून तिचं लग्न ताबडतोब ठरवून ते लग्न करून टाकलेलं. अमेरिकेत आपल्याला असं वाटतं का खूप तिकडे प्रगल्भ आहे काही बाबतीमध्ये, ते प्रगल्भ आहेत काही बाबतीत, आपण प्रगल्भ. पण तिकडून सुद्धा आपले जे दक्षिण आशियाई लोक तिकडे जातात साऊथ एशिया, जे आपले 8 देश आहेत दक्षिण आशियामधले, भूतानपासून श्रीलंकेपासून आपण सगळे ते अफगाणिस्तानपर्यंत, तिकडे अनेक वेळेला मुलगा समलिंगी आहे किंवा मुलीचं कोणाशी तरी तिकडे गोऱ्या मुलाशी नातं आहे, कळल्या कळल्या इकडची मुलगी घेऊन गेली जाते. मग आता तू काय छोट्या ठिकाणून आलेली, तू अमेरिकेला आलेली, तुला वाटलं पाहिजे ना, म्हणजे तू बघ ना आता तुझं आयुष्य किती चांगलं झालं. व्हॉट आर यू कंप्लेनिंग अबाउट? अशी सुद्धा अनेक लग्न केलेली आहेत किंवा आपल्या मुलाचं कोणत्या तरी गोऱ्या मुलीशी फिरला मुलगा तर चालतो, कारण ती आपली वट असते ना, गोऱ्या मुलीबरोबर माझा मुलगा फिरला. गोऱ्या मुलग्याबरोबर मुलगी फिरली तर वट नाही राहत, पण गोऱ्या मुलीला फिरवलं तर बघा आपण कसे त्यांच्यासारखे झालो नाही का. आपण गोरे आपल्याला माहित नाही, आपण एकदा विमान आपल्या इकडून निघालं की आपण सगळे काळे. परंतु म्हणजे काळा हा काही फेअर अँड लवली वापरलं न वापरल्याचा फरक नाही आहे बिफोर आफ्टरचा, पण आपण सर्व बाहेरच्यांच्या दृष्टीने आपण कृष्णवर्णीयच आहोत आणि आपण सगळे ब्लॅक, आपण किंवा ब्लॅक किंवा एशियनच आपण सर्वजण आहोत. तर अशा पद्धतीची लग्न ही करून दिली जातात. आता ह्या आपण आता विचार करू का, ह्या एवढा इतका असा हा आहे कॉम्प्लेक्स विषय महाची त्याच्याबद्दल केव्हापासून अभ्यास केला याच्यावर, त्याच्याबद्दल जवळपास 3 ते 4 शतक अभ्यास केलेला आहे. वकिलांनी केलेला आहे, ज्युरिस्ट लोकांनी केलेला आहे, फिलॉसॉफीमध्ये केलेला आहे, मानवशास्त्र अँथ्रोपॉलॉजीवाल्यांनी केलेला आहे, लिटरेचरमध्ये केलेला आहे, खूप 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 वेगवेगळ्या लोकांनी ह्याच्यावरती अभ्यास केलेले आहेत. आपल्याला जो महत्वाचा जो अभ्यास आहे तो म्हणजे स्त्रीवादी अभ्यास, ज्याने पहिल्यांदा इब्रत या संकल्पनेला. स्त्रीवादी असणं म्हणजे काय? पितृसत्ता ही एक व्यवस्था आहे जी सर्व स्त्रियांना आणि बऱ्याच पुरुषांना दमन करते आणि ही व्यवस्था जी आहे ही एक ज्याला आपण म्हणू इनइक्वालिटी निर्माण करते आणि म्हणून आपल्याला ती नको आहे असं जे कोणी मानणारे आहेत ते हे सर्व स्त्रीवादी. आता स्त्रीवादी होण्यामध्ये पहिल्यांदा जे आपल्याला करावं लागतं हे म्हणजे पॉवर म्हणजे सत्ता आणि कंट्रोल नियंत्रण, ह्या 2 गोष्टी स्त्रीवादामध्ये कायम लावत असतो सर्व नात्यांमध्ये की इथे सत्ता कुठे आणि नियंत्रण कुठे. हिंसाचारालाही आपण तेच लावतो, सर्व ठिकाणी आपण ते लावत असतो आणि आपल्या सर्वांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची सत्ता आहे. आज माझ्याकडे सत्ता आहे बघा, मी याच्या समोर बोलू शकते त्यामुळे माझे विचार मी तुमच्यापेक्षा जास्त वेळ मला मिळाला आहे मांडायला. आपल्या सर्वांकडे सत्ता आहे, बट टू बी कॉन्शियस ऑफ दॅट पॉवर की आपल्याकडे ही सत्ता आहे तर ह्या सत्तेचा उपयोग लोकांच्या वरती न वापरता, लोकांच्या विरोधात न वापरता, लोकांच्या बरोबरीने कसं आपण वापरू शकतो. आणि म्हणून आपल्या चळवळीमध्ये आपण एक कोणी नसून आपण सर्व एकत्र का काम करतो, तर ही जी सत्ता आहे ही आपल्या सर्वांच्या एकत्रितपणे आपण जर लोकांच्या साठी वापरली तर मग ती वाईट सत्ता नसते, पण आपल्या सर्वांकडे सत्ता असते. तर स्त्रीवादी अभ्यासामध्ये पहिल्यांदा इब्रत या संकल्पनेला सत्ता आणि नियंत्रण याची भिंग लावण्यात आली आणि मग त्याच्यामधून जे जे काय 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 निघायला लागलं की कुटुंब व्यवस्था काही फार गोंडस व्यवस्था नाही आहे. या कुटुंब व्यवस्थेत सुद्धा जर नवरा बायको नवलग्न झालेले नवरा बायको फारच एकमेकांच्या बरोबर बसायला लागले तर काय गुलूगुलू चाललंय. सकाळी कोंबडा आरवला आणि अजून उठले नाही अंथरुणातून, तिच्या आईने तिला काय शिकवले का. हे जे आहे सगळं या नव्या लग्न झालेल्या दाम्पत्यावरती सुद्धा प्रचंड कंट्रोल असतो, फक्त लग्न करत असणारे बाहेर फिरणाऱ्यांवरच असतो असं नाही. आणि हे कशासाठी असतो, हे नियंत्रण कशासाठी असतं की या नव्या काळामध्ये जर ते एकमेकांशी जास्त जवळ आले एकमेकांच्या तर ह्या पूर्ण कुटुंब व्यवस्थेला टक्का देऊन हे बाहेर तर नाही ना पडणार. यालाच पॅरल धंद्यामध्ये असलेल्या बायका, धंदा मी जर करत असेल आणि 17-18 वर्षीचा मला एखादा मुलगा आवडायला लागला की त्याला कसं हलवायचं,
हे माझा जो असतो पिंप असतो दलाल भडवा जो असतो तो किंवा जी चालवते कुंडनखाना चालवते हे त्याला पहिल्यांदा कसं उडवायचं हे बघतात. पण मी 35 वर्षाची झाले, मी 40 वर्षाची झाले, आता मला काही तेवढी गिराईक मिळणार नाहीये. मग एखादा माझ्याकडे असलेला माणूस 25 किंवा वरती आलेला, मग मी एखादा ठेवलेला माणूस चालतो. तसंच कुटुंब व्यवस्थेमध्ये तुम्ही मुलं जन्माला घातली, मुलगा, मुलं म्हणजे त्याला आपण असं म्हणतो गोंडा शब्द मुलं, पण म्हणायचं असतं खरं मुलगा. तर हा मुलगा तुम्ही जन्माला घातला आणि हा मुलगा तुम्ही जन्माला घातल्यानंतर त्यांना तुम्ही मोठं केलं, तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही निभावलात आणि मग जर तुम्ही नवरा बायको एकत्र बसलात, जेव्हा तुम्ही सेक्शुअल नसता, जेव्हा तुम्ही एक कुटुंब व्यवस्थेचा भाग झालेला असता, जेव्हा तुम्ही सुनांवरती देखरेख करत असता, तेव्हा तुम्ही दोघं एकत्र बसलात तरी चालत, कारण तुम्ही त्या कुटुंब व्यवस्थेचा भाग झालेला असता ग्रामशीची हजेमानी. पहिल्यांदा माझं लग्न ते झालं पाहिजे, मग नंतर मी मुलं जन्माला घातली पाहिजेत, त्यानंतर मग मी त्या मुलांना वाढवलं पाहिजे आणि हा दरवर्षी मी जो इन्शुरन्सचा प्रीमियम भरते ती पॉलिसी मॅच्युअर कधी होते, माझा मुलगा लग्न करतो त्या दिवशी. बोनस मध्ये मिळते ती सून. आता लोक म्हणतात सासूचं वर्चस्व असतं. आता मला एक मुलगा आहे, मला एक मुलगी आहे, तर समजा त्या दोघांनी लग्न केलं तर, मला काही वाटत नाही करतील, पण समजा त्या दोघांनी लग्न केलं तर मी दोनदा सासू होईन, पण माझा मान किंवा माझी सत्ता केव्हा वाढेल, मुलीच्या लग्नात की मुलाच्या लग्नात? कळलं? म्हणजे सासू तुम्ही मानधारक सासू केव्हा होता? जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीतरी मागे जाऊन मुलगा जन्माला घातला असेल तर. मुली तुम्ही घातल्यात ते काय, 3-4 वेळा तुम्ही 10वीला बसला एखादं फेल झालं ते काही चालतं, म्हणजे पुढे आपण जातो. आणि हल्ली जे गर्भलिंग निदान काय झाले, कारण तुम्हाला 10वी पास व्हायला आता फक्त 2च अटेम्प्ट आहेत, कारण एका बाजूने सरकार म्हणतो 2 पेक्षा जास्त मुलं नाही जन्माला घालायची, मग तुम्हाला मुलगा झालाच पाहिजे म्हणून ते गर्भलिंग निदान. 5 पांडवांना एकही बहीण नाही. दशरथाच्या 4 मुलग्यांच्या एकही बहीण नाही, 100 कौरव, मग त्या मनाने ते बरे म्हणायची पाळी आली, एक कोणतरी ती दुशीला का कोणतरी एक बहीण, असं शक्य का मला सांगा? 5 पांडव झाले, 4 राजा दशरथाला मुलं झाली, एकही मुलगी यांना कोणालाही झाली नाही, शक्य का मला सांगा? एक तर मारली गेली, फिजिकली मारली गेली किंवा अनुल्लेखाने मारली गेली, तिचा उल्लेखच नाही. आणि ऑनरच्या बाबतीत पण अनुल्लेख फार महत्वाचा आहे. तू आम्हाला मेलीस, जेव्हा तू आमच्या मनाविरुद्ध लग्न करतेस तेव्हा तू आम्हाला मेलीस हे बोललं जातं. तिच्याबद्दल घरी कोणी बोलत नाही, तिचं नाव आलं की मोठा चेहरा, लांब सुतकाचा चेहरा केला जातो, कोणत्याही कार्यक्रमांना ती नसते, कोणीही तिच्याशी संबंध ठेवायचा नसतो, जो कोणी तिच्याशी संबंध ठेवेल तो त्याच्यावरती कुटुंबाचा रोष येतो. आणि मग नंतर अनेक वर्षांनी जेव्हा त्यांना मुलं होतात, मग ती फोन करणार, मग ते बाबा पप्पा काय डॅडी असेल, मामा माफ करा असं झालं तसं झालं, खूप त्रास दिला आई असं झालं तसं झालं, बरे मग बघू, मग बघू, मग बघू, असं करून जेव्हा ती नाक रगडून माफी मागते त्यावेळेला मग एका कोणाच्या तरी कुटुंबाच्या व्यक्तीतून ती मग थोडंफार यायला लागते. कानोसा घेतला जातो की इतर समाज किती टॉलरेट करतोय, आणि मग ते बघत 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 पुढे जाऊन त्या व्यक्तीला आतमध्ये परत घेतलं जातं. तर या इब्रतीच्या संकल्पनेमध्ये असं आहे की जो कोणी मनाने विवाह करतो, जो कोणी आपला जोडीदार स्वतः निवडतो, हा स्वार्थी. संकल्पना कशी आहे बघा, तो स्वार्थी आहे, म्हणजे त्रास देणारा कोण? तो. आणि म्हणून मग त्याला वटणीवर आणणारा कोण? तो विक्टिम. जो मारतो तो विक्टिम, आणि जो बाहेर पडण्याचं करतो. आता आशा शिंदे जे झालं, वडिलांनी असं म्हटलं मला ते करावंच लागलं. आता काही दिवसांपूर्वी आशा शिंदेच्या वडिलांची केस चालू आहे, तर त्यांनी म्हटलं होतं की माझ्यावरती कौटुंबिक दबाव इतका होता कारण बाकी सर्व म्हणत होते की आमच्या मुलींची लग्न होणार नाही. आणखी काही अभ्यास आहेत आपल्याला इथे, एक एक अभ्यास सांगायची नाही आपल्याला आज वेळ नाही आहे,
परंतु फातिमा म्हणून स्वीडनचे एक उदाहरण मला कायम सारखं आठवत राहतं की कर्ड कर्ड होती ती, म्हणजे इराक आणि टर्कीच्या मधला जो पुरा कर्दस्तान आहे तिकडून स्वीडनला गेलेले सगळे लोक होते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर होता तेव्हा इब्रत ही संकल्पना तुम्हाला तुम्ही कोण आहात ही आयडेंटिटी तुमची तयार करते. मगाशी जसं मी म्हटलं की दुसरं कोणीतरी असेल तरच माझ्या इब्रतीला एक आयडेंटिटी येते. म्हणजे समजा जर जगामध्ये एकच माणूस असता तर पर्सनल ऑनर नसता, अख्ख्या जगामध्ये एकच कुटुंब असतं तर फॅमिली ऑनर नसता, अख्ख्या जगामध्ये एकच जात असती तर कास्ट ऑनर नसता, अख्ख्या जगामध्ये एकच धर्म असतात तर रिलिजियस ऑनर नसता, एकच राष्ट्र असतं तर नॅशनल ऑनर नसता. म्हणजे ऑनर जो आहे हा तुम्हाला जाती व्यवस्थेप्रमाणे बाउंड्रीज तयार करतो. आपण कोण आहोतच्या पेक्षा आपण कोण नाही आहोत ही तुमची नेगेटिव्ह आयडेंटिटी तयार करतो. आपण त्यांच्यासारखं करत नाही, त्या बलुत्याच्या बायांवाणी आपण नाही फिरत. खूप जाती सूचक आहेत, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला जास्त माहिती असेल. प्रत्येक जातीला बलुता बलुत्यांच्या आलुत्यांच्या आणि दलितांच्या प्रत्येक जातीला धरून जे आहेत ह्या शिव्या आहेत समाजामध्ये. आपण त्यांच्या वाणी नाही आहोत, आपण वेगळे आहोत. आणि त्यामुळे मला आयडेंटिटी माझी निर्माण होते की मी कोण. आणि ही आयडेंटिटी जेव्हा आंतरजातीय विवाह करून आंतरधर्मीय विवाह करून किंवा मुलं स्वतःच्या मनाने काही पण करू इच्छितात, शिकू इच्छितात, बाहेर जाऊ इच्छितात, लग्न करू इच्छितात, लैंगिक संबंध ठेवतात. मी मुलगी म्हणून जन्माला आले पण मला वाटतं मी मुलगा आहे, जेंडर आयडेंटिटी मला वाटतं मी ट्रान्सजेंडर आहे, मी समलिंगी आहे. हे काही जेव्हा होतं त्यावेळेला आपल्यामध्ये असं होत नाही आणि मग त्या कुटुंबाला मनीषा आम्हाला मेली म्हटलं तरच ते कुटुंब माझं सुखरूप राहतं. आणि जर त्यांनी मला सपोर्ट केलं तर माझ्याबरोबर ते सुद्धा वाळीमध्ये टाकले जात. मग हा पंचायत येते. जर त्या लग्न केलेल्यांच्या आई वडिलांनी जर तो प्रश्न उचलला नाही, जर त्यांना नाही मारून टाकलं तर मग ते सुद्धा वाळीमध्ये टाकले जातात. त्या उलट मनोज आणि बबली म्हणून एक फार मोठं प्रकरण उत्तर प्रदेशात झालं होतं. त्याच्यामध्ये आली म्हणून एक ग्रुप आहे लखनौचा, तो त्याच्यामध्ये उतरला होता. आणि तिकडे बबली आली होती मदत मागायला पण नंतर मग ती काही आलीच नाही. खूप दिवस त्यांना थोडंसं असं वाटलं की काहीतरी गोंधळ आहे म्हणून ते गावामध्ये बघायला गेले तर नाही बबली नाही काही नाही. मनोज आणि बबलीला मारून टाकलं होतं. खाटेला बांधून मुलीला जाळून टाकलं होतं. आणि कसला पेट झालाय बघितला म्हणून गाव जमलं तर सांगितलं का असं असं या मुलीने केलेलं आहे. तिकडे तिला जाऊन पेटवलं होतं. मला बबलीलाच हे केलं होतं का मला आठवत नाही, कारण एका ठिकाणी त्यांना फाशीला चढवलं होतं आणि एका ठिकाणी हे खाटेला बांधून तिला मारून टाकलं होतं. आणि त्यानंतर ग्रामपंचायतीच्या मधून बबलीचं नाव काढून टाकलेलं. घरामध्ये जाऊन त्यांनी तेव्हा म्हटलं तेव्हा ते म्हणाले बबली कोण. मग त्या आईला जाऊन विचारलं तेव्हा आई म्हणाली बबली नावाची कोणी माझ्या पोटीच नाही जन्माला आली. आणि किती वेळा मारलं तुम्ही मुलीला. आणि इकडे आपल्याला जो पूर्ण नव्या आयडेंटिटीचा आजच्या संदर्भामध्ये जो आपल्याला लागतो की जेव्हा 70s आम्ही स्त्रियांच्या चळवळीमध्ये आलो तेव्हा आम्ही असं म्हणायचो सिस्टरहूड सॉलिडॅरिटी भगिनित्व. भगिनित्वातून निर्माण झालेली आपली एकता ती आता आपल्याला लक्षात आलंय की ती एवढी घट्ट नाही आहे किंबहुना ती बरीच फोल आहे. तुम्हाला आणि मला गर्भाशय आहे म्हणून आपण बहिणीने होऊ शकत, आपल्यात इतर काहीतरी सांगायला लागतं. माझे विचार काय तुमचे विचार काय. दुर्गा वाहिनीच्या कॅम्पमध्ये जाऊन जर मी बंदूक उचलत असेल आणि उघडपणे म्हणत असेल की मुसलमानांना मारेन मी बॉम्ब करीन, बाबरी मशीद तोडायला मी जर तिकडे असेल समोर तर ती माझी बहीण कशी होऊ शकते. अमेरिकन GI एखादी इराकी मृतदेह पुरुषाच्या मृतदेहाच्या जननेच्या लैंगिक लिंगांशी जे आहे ते चाळे करत असताना तो व्हिडिओ जेव्हा बाहेर आणला जातो मृतदेहाशी पुरुषाच्या
तेव्हा या भगिनीत्वाच्या बद्दल आपण परत नव्याने चर्चा करायला पाहिजे. कारण स्त्री ही काय केवळ स्त्री नसते. गुजरातमध्ये जेव्हा दुसऱ्या बाईच्या वरती तू बलात्कार कर, किंवा गावाच्या भांडणामध्ये जेव्हा बाई म्हणते माझ्या नवऱ्याखाली तुला घालीन, त्यावेळेला भगिनीत्व नसतं, त्यावेळेला माझी कास्ट आयडेंटिटी महत्वाची असते, त्यावेळेला माझी धार्मिक आयडेंटिटी महत्वाची असते, त्यावेळेला माझी वर्गाची आयडेंटिटी जास्त महत्वाची असते. जेव्हा माझ्या शेतावरती काम करणाऱ्या दलित शेतमजूर पुरुषाला मी पाटलाची बायको जेव्हा कसंही बोलते, त्यावेळेला तिकडे स्त्री पुरुष हा प्रश्न नसतो, तिकडे त्यावेळेला माझ्या हातात सत्ता कोणती असते असतं. पण माझ्या घरचे सगळे गेले मार्केट यार्डाला आणि तिकडेच राहिले रात्री पुरुष, आणि तो जो पुरुष त्या दिवशी घरामध्ये असला तर मला क्षणभर वाटतं की हा पुरुष आणि मी स्त्री. पण जर समजा त्यांनी मला काही केलं किंवा डोळेवर करून जरी पाहिलं तरी हा त्याच्या त्याच्या दृष्टीने हा आत्महत्येचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे दलित मुलगे त्यांचे डोळे काढले जातात विदर्भामध्ये, दोन मित्रांचे दलित मुलांचे डोळे काढले जातात महाराष्ट्रामध्ये. का? तर त्यांनी उच्च समाजातल्या स्त्रीच्याकडे मुलीच्याकडे पाहिलं कसं. त्यामुळे इब्रत किंवा इज्जत जी आहे ना, ही केवळ एखादं कोणतरी पळून गेलं म्हणून नसतं, तर याच्यामध्ये विशेष म्हणजे जसं आपण आता अलका जसं म्हणाली आणि ते अगदी बरोबर आहे, हे सर्व खून आहेत. हे सर्व खून म्हणजे खुनाला खूनच म्हटलं पाहिजे. आणि त्यामुळे नारीवादी स्त्रिया एकतर ऑनर हा शब्द वापरत नाहीत, किंवा वापरला तो कोटेशन्समध्ये वापरतात, किंवा इन द नेम ऑफ असं म्हणतात. पाकिस्तानच्या शिरकतगाच्या स्त्रियांनी एक मोठा पोस्टर काढला होता, देर इज नो ऑनर इन किलिंग. म्हणजे ऑनर या शब्दाला कुठेतरी परत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय की इज्जत केवळ अशी नसते तर इज्जत हा सन्मान सुद्धा असू शकतो. आणि तो सन्मान म्हणजे माझ्या लैंगिक वागण्याकरून माझा ठरत नसतो, तो तुम्ही माणूस म्हणून जन्माला आले म्हणून मला सन्मानाने जगण्यासाठी जे लागतात ते मानवी अधिकार, आणि मी मानव आहे म्हणून मला त्या सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार आहे. सन्मान अशा शब्दाचा हा केला जातो वापर. पण ऑनर क्राईम्सच्या मध्ये एक जी खूप वेगळी गोष्ट आहे ती म्हणजे अशी की रक्ताचे नातेवाईक मारत असतात. म्हणजे आता हुंड्यासाठी खरं तर कोणी मारतच नसतं, अलका म्हणाली तसं. मारायचं ठरवलेलं असतं किंवा नसतं तेवढ्यात जेवढे पैसे काढता येतील तेवढे पैसे काढत असतात. म्हणजे मारूनच टाकायचं असं नाही, पण हिला छळ करायचा हिचा आधीच ठरलेलं असतं, आणि मग पैसे फक्त काढून घेतले जात असतात. ते काही डाउरी टेक नसतात, ते दे आर मर्डर्स. तसं ऑनर किलिंग किंवा आहे ते दे आर मर्डर्स. आणि म्हणून अनेक नारीवादी संघटना स्त्रिया जगभर असं म्हणतात, जस्ट कॉल देम व्हॉट दे आर मर्डर्स. कारण काही देशांमध्ये जर तुम्ही ऑनर किलिंग केलं असेल तर तुम्हाला 2 किंवा 3 महिन्याची सजा सुद्धा मिळत नाही. अनेक ठिकाणी बाई आईचं बहिणीचं मुलीचं मुंडकं घेऊन रस्त्यावरती चालत जाणारे पुरुष आहेत की बघा मी हिला मारलं. आणि कमी शिक्षा मिळावी म्हणून अनेक वेळेला 16 वर्षाच्या खालच्या मुलांच्याकडून हत्या करून घेतल्या जातात. तुम्ही विचार करा, 11 वर्षाच्या मुलाच्या बरोबरून त्याच्या मोठ्या बहिणीचं किंवा त्याच्या आईचा खून करून घेणं हातातून, का? तर शिक्षा कमी असावी. आणि अनेक वेळेला आयशा ओनाल म्हणून आहे, तिने मेन बुक केली म्हणून तिने एक असं पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यात ती जेव्हा जेलमध्ये जायची भेटायला पुरुषांना ज्याने मारलं होतं, त्या ठिकाणी जे ऑनर किलिंग करून आत आले होते ते पुरुष जेलर आणि वॉर्डनच्या बरोबर बसून पत्ते खेळत होते, बाकीचे सगळे कैदी त्यांना आणून पाणी आणून देत होते, बाकीचे कैदी त्यांना आणून जेवण देत होते. का? तर हा हा कसा म्हणजे राजकीय, जसं आपण म्हणतो ना आम्ही गुन्हा करून नाही आलेलो, आम्ही राजकीय कैदी आहोत, आम्ही पॉलिटिकल प्रिझनर्स आहोत. तर त्याच्यामध्ये जसं एक ज्याला आपण म्हणतो ना नैतिक एक त्याला बळ आहे, मी माझ्या विचारांच्यासाठी जेलमध्ये आले, मी काही गुन्हा करून जेलमध्ये नाही आले, याच्यात जे ज्याला आपण म्हणू ना की देर इज अ ऑनर इन दॅट. तर याच्यामध्ये बहिणीला किंवा आईला किंवा मुलीला मारून आलेला हा माणूस हा सामान्य गुन्हेगार नाहीये, ह्यानी आपल्या कुटुंबाच्या इज्जत बचावण्यासाठी ह्यानी हा खून केला, म्हणून त्याला वेगळ्या सवलती जेलमध्ये दिल्या जातात. ते दुसऱ्या बाजूला आपल्याला आता काय झालंय, हल्ली कोणाच्याही वरती मुकदमा करायचा असेल की पहिल्यांदा आपण त्याच्या गळ्याचं माप बघतो, फाशीचा दोरा किती लागेल मोठा फाशीचा. म्हणजे कोणावरती ही केस टाकली की पहिल्यांदा आपण त्या माणसाला फाशी द्या
अशी मागणी कशी करायची ह्याच्यासाठी आपण सर्वच उत्सुक असतो, आपल्या सर्वांनाच ते आवडतं याला फाशी. आणि आता आले नवं, फाशी काढून टाका, फक्त टेररिस्टांसाठी ठेवा, भाषांतर फक्त मुसलमानांसाठी ठेवा, बरोबर आहे, बाकी सगळ्यांचे काढून टाका, फाशीचे फक्त अतिरेक्यांसाठी ठेवा. आणि आपल्याला माहिती आहे सर्व अतिरेकी मुसलमान असतात, सर्व अतिरेकी सर्व मुसलमान अतिरेकी असतात, फक्त त्यांच्यातनं तो कधी निघेल हे आपल्याला माहीत नसतं, म्हणून आपण फार जवळ जाऊ नये, त्यांच्याशी बोलू नये, त्यांच्याशी राहायला घर देऊ नये. मला लहानपणी सगळे म्हणायचे, कारण माझे घरामध्ये आमच्या घरामध्ये काही देवधर्म वगैरे काहीच नव्हतं, समाजवादी ट्रेड युनियनचं वातावरण, मनुष्य कोणाशी लग्न कर पण मुसलमानाशी करू नको. मी म्हणायचे मांजरीशी बगळ्याशी कोणाशी करू नको, आता कोणाशीही कर पण मुसलमानाशी करू नकोचा अर्थ काय, कोणाशी कर म्हणजे त्यांच्याशी लग्न आपण केलं, त्यांच्याशी आपण बोललो, त्यांच्याबरोबर बसलो, तर आपले लहानपणापासून शिकवलेले जे भ्रम आहेत ते खोटे ठरतील का? आणि ते जर खोटे ठरले मग आपल्या आईबापानी आपल्याला खोटं शिकवलं का? आणि मग याच्या बाबतीमध्ये आई बाबा खोटं बोलले तर मग इतर कुठे कुठे खोटं बोलले असतील? आपलं पूर्ण अस्तित्वच हादरतं. आणि त्यापेक्षा सोपं असं की त्यांच्याशी काही भेटू नये, त्यांच्याशी कोणताही संपर्क ठेवू नये, म्हणजे मग आपण आपले मिथ्य घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. तर एका बाजूला 3 महिन्याची सजा आणि त्याला हिरोचं घरा ह्याच्यामध्ये जेलमध्ये त्याच्याशी वागणूक, आणि दुसऱ्या बाजूला फक्त खाप पंचायतीचं सदस्य म्हणून सर्वांना फाशी द्या अशी मागणी करणं. आता जर आपल्या देशामध्ये जर मला कोणत्याही संस्थेचा भाग व्हायचा जर अधिकार असेल, मला जर राजकीय स्वातंत्र्य असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा सदस्य व्हायला मला अधिकार आहे देशामध्ये. आपल्या त्यांच्यात फरक काय? जर आपण असं म्हटलं की त्यांना संघटनेचा अधिकार नाहीये, पण ते फाशिस्ट आहेत आणि ते ह्या देशाला काय करू लागलेत हे आपण मरेपर्यंत बोललं पाहिजे, किंबहुना त्यांनी आपल्याला मारेपर्यंत सुद्धा आपण हे बोलत राहिलं पाहिजे. पण वैचारिक पातळीवरती आपल्याला मुकाबला करायचा आहे. कोणावरती अशा पद्धतीचा बँड टाकून, संघावरती 4 वेळा बँड टाकला, 3-4 वेळा, प्रत्येक वेळेला त्यांना जेव्हा बंदी घातली त्यानंतर त्यांची संख्या जी आहे ही दुप्पट चौपट दसपट झाली. बँड टाकून प्रश्न सुटत नसतात. आणि त्यामुळे खाप पंचायतीचं कोणीतरी सदस्य आहे म्हणून त्याला फाशी देऊ शकत नाही, तर खाप पंचायतच बेकायदेशीर आहे का याच्यावरती आपण चर्चा केली पाहिजे. आणि याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की खाप पंचायतच नव्हे, जात पंचायतीच नव्हे, जातच बेकायदेशीर आहे का, इथपर्यंत आपल्याला जावं लागेल. कारण आपण जाती अंताच्या लढाईसाठी इथे उभे होतो. मला अनेक वेळेला असं वाटतं, मग कुठे म्हणाले मनीषा तुला काय वाटतं काय स्वप्न आहे आयुष्यात, म्हटलं खूप स्वप्न आहेत, पण एक स्वप्न असं आहे माझं की ज्या दिवशी भारतामध्ये मी माझ्या मुलांचं लग्न माझ्या जातीमध्ये करून दिलं हे सांगणं ज्या दिवशी शर्मनाक होईल, 4 चौघांच्यात सांगणं लाजीरवाणं होईल, सांगणं की माझ्या मुलांची लग्न मी माझ्या जातीत करून दिली, त्या दिवसाच्या भारताच्या सर्व ठिकाणी आपण वेगळे असतो. म्हणतात आम्हाला जातच माहिती नव्हती रिझर्वेशनच्या आधी. हजारो वर्ष मागे ठेवलेल्या लोकांना 50 वर्ष रिझर्वेशन काय मिळतं? मला असं वाटतं का माझी एकदम जातच मला आठवली. मग त्या लोकांना मी विचारते, मला सांगा तुमच्या घरामध्ये आतापर्यंत किती आंतरजातीय विवाह झाले? कोणाचे झालेले नसतात, मग जात कशी नाही कळत? तर त्यामुळे जात आणि पितृसत्ता, जसं बाबासाहेब म्हणाले का, या आपल्या पूर्ण दक्षिण आशियामध्ये, आणि दक्षिणाच्या का म्हणते की हिंदू प्रपोर्शननी जास्त असल्या कारणाने हिंदू धर्माचा प्रभाव इतर अल्पसंख्याकांच्या वरती सुद्धा आहे. म्हणजे मुसलमानांच्या मध्ये नवरा मेल्यानंतर इद्दतच्या नंतर ती 2 किंवा 3 महिन्यांनी लग्न करू शकते. पुरुषांपासून वेगळं ठेवलं जातं, ती गरोदत्त नाही यानं पाहिलं जातं, म्हणजे त्याच्यात पितृसत्ता आहे ते कोणाचं मूल वगैरे हे सगळं बघण्यासाठी, पण त्यानंतर ती आपल्या लग्न परत करू शकते. किंवा बलुतेदार दलितांच्या मध्ये दुसरा विवाह सर्रास केला जायचा. एका आदिवासी लोकांना मी विचारलं होतं, हे झाल्यानंतर काळीमोठ झाल्यानंतर मूल कोणाकडे जात? गाय पाचशे वासरू ना, गायीच्या मागे वासरू जाणार ना. म्हणजे असे सोपे सरळ प्रश्न होते की लहान मूल कोणाबरोबर जाणार? आईच्या बरोबरच तर जाणार.
पण जसं जसं ह्या जातीच्या उतरंडीमध्ये वर जाण्याचा प्रयत्न केला, लिंगाटवूडचं काम आहे, श्रीनिवासन संस्कृतायझेशन ब्राह्मणायझेशन यांचं नाव घेतलं, उमा चक्रवर्तींचं ब्रॅमेरिकल पेट्रीआर्की, शर्मिला रेगेने जे पूर्ण जो पूर्ण थिसिस हा खूप पुढे नेला, शर्मिला म्हणजे शर्मिलाचं जाणं अजून सुद्धा असं म्हटलं की असं कसं कसं होऊ शकतं, इतक्या विद्वान व्यक्ती अशी कशी जाऊ शकते इतक्या लवकर, हे अजून मला सहन होत नाही. पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या यामध्ये मी मुद्दा काय म्हणत होते, हा जिथे जिथे वर जाण्याचा प्रयत्न, एकदम ते शर्मिला आठवली मला, मला ते हे झालं थोडस मी इथून खोलीच्या बाहेर गेले. तर ज्या ठिकाणी आपल्याला जिथे वर जातीच्या वर आपल्या ठिकाणून वरती जायचं असेल, पहिली बंधनं, लिन गॅटवूडचं पुस्तक आहे देवी अँड द स्पाउस गॉडेस म्हणून, पहिल्यांदा तुम्हाला ब्राह्मणवादी देवांची पूजा करायला लागायची, दुसरं म्हणजे तुम्हाला मनुवादी सालंकृत कन्यादान करून द्यायला लागायचं, आणि तिसरं म्हणजे बायका ज्या होत्या या बायकांच्या पुनर्विवाहाचा जो होता अधिकार हा काढून घेतला जायचा. म्हणजे तुम्ही जसं जातीच्या उतरंडीत वर जात होतात त्या दुसऱ्या विवाहाला मोहतूर म्हणायचं, त्याला कमी दर्जाचं मानायचं, त्याच्यामध्ये इज्जत गेली, आंतरजातीय आंतरधर्मीय किंवा कोणी पळून लग्न केलं की त्या घराला कडूचं घर म्हणायचं, म्हणायचं की नाही म्हणायचं, खरे का खोटे, गावामध्ये जे आपले जे ग्रामीण सगळं आहे की नाही, आणि सर्व जे आहे ते कशावरून, तर बाईच्या योनिशुचितेवरून, बाई कशी वागते याच्यावरून. आणि म्हणून जात आणि पितृसत्ता यांना आपण जोपर्यंत एकत्रितरित्या आपल्या देशामध्ये बघणार नाही तोपर्यंत आपल्याला या पितृसत्तावादी किंवा जातीवादी इब्रतीच्या संकल्पनेतून बाहेर पडता कामा नये. अमेरिकेचं एक उदाहरण मी देते, कृष्णवर्णीय फेमिनिस्ट किंबर्ली क्रेनशॉ आणि इंटरसेक्शनॅलिटी वगैरे हा पूर्ण आंतरशाखीय स्वरूप आपण इथे करत होतो, तिने त्याला एक थिअरी दिली. तिने एक असा प्रश्न विचारला गोऱ्या स्त्रियांना, गोऱ्या फेमिनिस्टला, गोऱ्या स्त्रीवादी स्त्रियांना प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा असं म्हणता की तुम्ही गर्भपाताच्या आपल्या बलात्काराच्या कायद्यासाठी तुम्ही इथे लढताय, रस्त्यावरती उतरताय, तुम्ही मला एक कारण द्या आम्ही का उतरावं तुमच्या या लढ्यामध्ये, काय स्त्रियांना तुम्ही एक कारण द्यावं का तुमच्या याच्यामध्ये का लढावा, आमचा लढाच नाहीये, कारण आमच्यावरती जेव्हा आम्ही गुलाम होतो गेले 450 वर्ष आमच्या स्त्रियांवरती तुमचे गोरे पुरुष सर्रास बलात्कार करत होते, तेव्हा कोणी बोललं नाही, मग तुम्ही म्हणाल ठीक आहे त्यावेळेला आम्ही नव्हतो. मग आज आता तुमच्या लक्षात येत नाहीये का की गुलामगिरी हटली, शेअर क्रॉपिंग हटलं, आज काळा पुरुष आणि गोरी स्त्री भेटू शकतात. पॅरलल्स बघा आपल्या इकडे, ओबीसी मुलगा सवर्ण मुलगी, दलित मुलगा सवर्ण मुलगी, हे आज एकत्र भेटू शकतात आणि त्याच्यामधून त्यांच्यामध्ये काहीतरी नातं निर्माण होऊ शकतं. आणि पूर्वी जसं काळ्या पुरुषाला तुम्ही दगड मारून ठेचून मारायचा, लिंचिंग म्हणायचे त्याला, किंवा तुम्ही झाडाला टांगून त्याला फाशी द्यायचा, ते तुम्ही आज देऊ नाही शकत, उघडपणे देऊ नाही शकत. म्हणून गोऱ्या स्त्रियांच्या योनिशुचितेच्या वरती कंट्रोल आहे ह्या रेप विरोधी कायद्यामध्ये, असं तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही कोणाशी संबंध ठेवावा, तुम्ही जर काळ्या पुरुषाशी संबंध ठेवलात तर तुम्हाला म्हणायलाच पाहिजे की तो बलात्कार होता, कारण तुमच्या समाजात मान्यच नाही की गोरी स्त्री काळ्या पुरुषाशी संबंध ठेवेल, आणि मग बलात्काराच्या खालती तुम्ही काळ्या पुरुषाला मारून नाही टाकू शकत, त्याला जेलमध्ये टाका. आज अमेरिकेच्या जेलमध्ये 60-61% लोक, 50-60% लोक जे आहेत हे अल्पसंख्याक आहेत, आणि ज्या ज्या राज्यांच्या मध्ये, तिकडे प्रत्येक राज्याचे खूप कायदे वेगळे असतात, ज्या ज्या राज्यांमध्ये देहदंडाची शिक्षा आहे तिकडे 75-80% देहदंडाच्या शिक्षेला असलेले काळे लोक आहेत, आणि काळ्या लोकांची संख्या काय अमेरिकेमध्ये 10-12% जास्त नाही, पण 70-80% लोक हे काळे तिकडे. तर तुम्ही विचार करा आपल्या देशामध्ये जर आपण जातीचा तोच जर हिशोब लावला तर जिकडे जिकडे पुरुष मारले गेलेले आहेत, तुम्ही रिजवानवर बघा, नितीन आगेला मारहाण झाली ती तुम्ही बघा, पुरुषाला केव्हा मारलं जातं, जेव्हा पुरुष सोपॉल्ड खालचा असतो तेव्हा. अवलोम लग्न चालतं, हायपर गॅमस चालत, ते मनुवादी आहे, खालती असलेल्या बाईंनी लग्नाच्या निमित्ताने वर जायचं, इकॉनॉमिक सिक्युरिटी हे चालतं, पण प्रतिलोम लग्न, हायपो गॅमस लग्न मात्र चालत नाही. आणि म्हणून आज जिकडे पुरुष आणि स्त्रिया
कुटुंबाच्या पलीकडे जेव्हा भेटायला लागलेले आहेत तेव्हा हे मिश्रण होण्याची शक्यता जास्त आहे. आणि आज जातीच्या आतमध्ये सुद्धा आणि घराच्या आतमध्ये सुद्धा बंडाचे आवाज उठायला लागलेत. म्हणून त्या अर्थाने आपण क्राईम्स इन द नेम ऑफ ऑनरला बॅकलॅश व्हायलन्स म्हणू शकतो. की समजा मी कुटुंबाचं सगळंच ऐकलं, मग मला मारायची काय गरज आहे? पूर्वी नवरा टाकून कुठे द्यायचा? टाकलेत आपल्या इकडे खूप रामायणापासून उदाहरण आहे, परंतु टाकायची काय गरज आहे बायकोला? जर मला शेतामध्ये दोन हात जास्त मिळणार असतील काम करायला आणि ती एक दोन आणखी पोरं काढणार असेल तर मी तिला टाकून कशाला देईन? पण टाकून केव्हा द्यायला लागतं? जेव्हा सोकॉल्ड स्वतंत्र भारतातला मॉडर्न कायदा येतो. म्हणजे ज्याला आपण हे क्राईम्स इन द नेम ऑफ ऑनर म्हणतो, दिस इज द टेन्शन बिटवीन मॉडर्निटी आणि कॉन्झर्वेटिव्हिझम आणि स्ट्रक्चर अँड एजन्सी. म्हणजे एक स्ट्रक्चर असतं, व्यवस्था असते, त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये काही बंड निर्माण होतं, ते बंड निर्माण झालं की व्यवस्था हादरते आणि मग व्यवस्था त्या बंडाला रोखण्याची कोशिश करते. ते करत करत असताना ती रूप पण बदलते, काही चांगल्या पद्धतीने रूप बदलते आणि काही फाजिल पद्धतीने बदलते की तुम्हाला हीच ती व्यवस्था ही कळत नाही. म्हणजे ती व्यवस्था ओळखता येत नाही आपल्याला नंतर. आपल्या सर्वांच्या आयुष्यात जे कोणी आपण शिकलेलो आहोत, ज्यांना पितृसत्तेचा रोजच्या बाजूला चटका बसत नाही, त्यांना आयुष्यामध्ये पितृसत्ता ओळखता येत नाही. का ओळखता येत नाही? तर ती पितृसत्ता वेगळं स्वरूप घेऊन येते, म्हणून ओळखता येत नाही आपल्याला ती पितृसत्ता. पण असते, आपल्या घरात मुलीला उपाशी नाही ठेवलं जात, परंतु 25 लाख रुपये टाकायचे तर मुलासाठी टाकायचे की मुलीसाठी टाकायचे? परदेशी जायचं असेल तर शिकायला मुलगा जातो, लग्न करून मुलगी जाते. म्हणजे फक्त त्याचे स्तर जे आहेत हे वाढतात, परंतु आपल्याला सर्व ठिकाणी पितृसत्ता असते. आणि म्हणून चंद्रा तळपदे मोहंती किंवा बाकी बऱ्याच लोकांनी मल्टिपल पेट्रीआर्कीज हा शब्द हल्ली पेट्रीआर्की असा शब्द कमी वापरतात, पेट्रीआर्कीज म्हणजे अनेक प्रकारच्या पितृसत्ता वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ह्या पितृसत्ता दिसतात. तर हे स्ट्रक्चर हादरतं, ते त्या एजन्सीला कंट्रोल करायला बदलतं आणि मग ते नवं स्ट्रक्चर येतं, त्याच्या विरोधात नवी एजन्सी उभी होते. आणि मग ह्या पद्धतीचा जो असतो त्याच्यामध्ये ती एजन्सी, एजन्सीचा अर्थ मी काहीतरी त्या व्यवस्थेच्या विरोधात काहीतरी करते, त्याला एजंट म्हणतात. एजन्सी माझ्यातली मी दाखवते, ऍक्टिव्हिझम दाखवते. आणि म्हणून त्याच्या विरोधात जो व्हायलन्स होतो त्या अर्थाने इब्रतीच्या नावाखालती होणाऱ्या हिंसा आपण तशा पद्धतीच्या म्हणू शकतो. आणि म्हणून आपल्याला त्या वाढलेल्या का दिसतात? तर बंड सुद्धा समाजामध्ये वाढलेली आहेत म्हणून आपल्याला ते वाढलेले दिसतात. आता याच्यावरती नव्याने जो झोप पडला तो गेल्या 25-30 वर्षांमध्ये का पडला? नव्याने अभ्यास का सुरू झाला? त्याची अनेक कारणं. एक तर कारण मग आहे, कारण सांगितलं मग आहे की नव उदार मतवादी जागतिकीकरण, न्यूलिबरल ग्लोबलायझेशन जे आलं. मला मॉल्स पाहिजेत, मला ब्रँडेड कपडे पाहिजेत परदेशातले, पण मला मग संस्कृती माझी कोणती? मग संस्कृती माझी अशी की बायकांनी असे कपडे घातले पाहिजे. पुरुष गेले 4 पिढ्या पाश्चिमात्य कपडे घालतायत, शर्ट पॅन्ट, धोतर जोडी कुठे, कोल्हापुरी वाहना कुठे, टोपी कुठे? पण बाईंनी मात्र पाश्चात्य कपडे घातले की संस्कृती, म्हणजे आपली इतक्या हजारो वर्षांची समृद्ध संस्कृती ही केवळ एका बाईने थोडेसे कपडे बदलले म्हणून ढासळली काय? तुम्ही आता सध्या राधेमाचं वाचताय का कोणी? राधेमाचं वाचताय? 1000 कोटीचा बिझनेस, धार्मिक बिझनेस तिचा आहे. ती सेमी ड्रग्ड असते, दिसते चेहऱ्यावरती. आज जाऊन तुम्ही बघा, काही व्हिडिओज बघा तुम्ही, ती आपली येते, ती बसलेली असते, सगळं तिला कोणी उचलत असतात. ती या सगळ्या गोष्टी आतापर्यंत सर्वांना माहिती होतं. धर्मपीठाने तिला एक, मला आठवत नाही नाव, काहीतरी महा काहीतरी असं काहीतरी, एक तिला त्या पद्धतीचा एक सन्मान सुद्धा दिलाय. पण आता कशावरून उठलं? तर तिचे मिनिस्कर्ट घातलेले फोटो पब्लिक झाले म्हणून. काळजी घेतली पाहिजे आपण. काळजी घेतली पाहिजे की कशावरून हे होतंय आणि ह्याचं कशावरून जात आहे. म्हणून मग अशी तुम्ही जे म्हटलात ते मोठी मैत्रीण, वयाने मोठी मैत्रीण म्हणून एक तुम्हाला मी फक्त हे देते, एक संकेत देते.
की जेव्हा आपण म्हणतो की बाईचं देह प्रदर्शन किंवा जेव्हा आपण म्हणतो की ऑप्सिन तिचे शरीराचे जे फोटो आहेत त्याच्यावरती आपण जाऊन काळ काळं तर पहिल्यांदा प्लीज फासू नका, कारण काळं फासणं हा वर्णवादी आहे. म्हणजे आपण म्हणतो काळं वाईट म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही? काळं वाईट आपण म्हणतो. आणि जेव्हा आपण म्हणतो सुवर्णाक्षराने दिवस लिहिला तेव्हा आपण हिटलर असतो, कारण हिटलरला सोनेरी केसाचे लोक पाहिजे होते आणि काळे कोणी नको होते. तर त्यामुळे आपण काळं वाईट म्हणून कधी वापरू नये, उद्रेक म्हणून वापरावा पण हे करण्यासाठी वापरू नये. आणि दुसरं मला असं वाटतं का ज्या वेळेला, म्हणजे हे मला मुंबईमध्येच वाटायचं की ज्या वेळेला ओब्सेनिटीच्या नावाखालती जाऊन जेव्हा पोस्टर्सच्या खालती थांबायचो तेव्हा मला असं नेहमी आश्चर्य वाटायचं की मुंबईतल्या भाजपाचे आणि ह्याचे शिवसेनेच्या बायका काय येतात. ते आले की मला वाटायचं काहीतरी आपल्या पॉलिटिक्समध्ये गफलत आहे. म्हणजे ते आले म्हणजे काही इतकं काय असं नाही की आपण काही अस्पृश्यता पाळतो नाही, पण का बरं राईट विंगला उजव्या विचार मताला का वाटला हा? नंतर माझ्या डोक्यात एकदम असा आला विचार की समजा बायको नवऱ्याच्या पाया पडते अशा पोस्टरच्या खालती जर मी आंदोलन केलं तर किती जण येतील? माझ्या मते ते जास्त धोकादायक आहे, ते जास्त धोकादायक आहे. कारण त्याच्यामध्ये इतकं गोंडस येते. बघाशी जसं अलका ते म्हणाल्या की अरे गोंडस आहेत. त्या दिवशीच मी असं म्हटलं होतं की आपण जेव्हा आईच्या बहिणीच्या नावाने शिव्या देतो तेव्हा ते आपल्याला राग येतो, पण जेव्हा आपण सौभाग्यवती भव म्हणतो ती पण शिवीच नाही का? सौभाग्यवती भव म्हणजे काय? नवऱ्याच्या आधी मर. पाया कोण पडते? ती. आणि तिला म्हणताय नवऱ्याच्या आधी मर. जोडी सलामत रे म्हणणं ठीक आहे, काही पण असं म्हणणं ठीक आहे, अखंड सौभाग्यवती भव. म्हणजे मला काय म्हणायचंय की आपल्याला ज्या गोंडस करून दिलेल्या, मगाशी मी जे मगाशी म्हटलं हेजेमनी, ग्रामशीचे हेजेमनी विसरू नका. लोखंडाच्या बेड्या तोडायला जातो माणूस, सोन्याच्या बेड्या घातल्या की जास्त मागे लागतात. मला आणखी पाहिजे, मला आणखी पाहिजे, मला आणखी पाहिजे. माझ्याकडे तोडे नाहीत, फक्त पाटले आहेत. माझ्याकडे पाटल्या नाहीत, माझ्याकडे फक्त हे आहे. त्यामुळे जास्त बेड्या मागत आपण फिरतो. आणि त्या बेड्या मी का म्हणते का? ते झालं मी की अंधारात जाऊ शकत नाही, मी एकटी प्रवासाला जाऊ शकत नाही, माझं पूर्ण मोबिलिटी बंद केली जाते. आणि जर मला कुठे जायचं असेल तर माझं पाऊल वाकडं पडत नाही हे बघण्यासाठी एवढूसा शेमडा पोरगा का होईना पाठवला जातो. अरे एकट्या कुठे चालले? चार जणी चालले, एकट्या कुठे चाललंय? मुलगा आला की दुखता. चार बायका एकट्या आणि त्यांच्या बरोबर एक मुलगा. पण मला आता जास्त जास्त असं वाटायला लागलंय की केवळ तो कोणी तो बिचारा काय करणार? कोणी बंदूक चाकू घेऊन आला तर तुम्हाला काय करणार? पण त्या वयापासून त्या छोट्या मुलाला शिकवलं जातंय की ह्या कशा वागल्या, या कोणाशी बोलल्या, याने काय खाल्लं वाटेवरती, या कोणाच्या घरी गेल्या. आणि त्या पद्धतीचा कंट्रोल त्या लहान मुलाला तेव्हापासून त्याच्या वयात मोठ्या असलेल्या स्त्रियांच्या वरती सुद्धा त्या घरामधून शिकवलं जातोय. तो केवळ तुमचा रक्षणकर्ता म्हणून नाहीये, तुमच्या सोपळ पितृसत्तेच्या इभ्रतीचा तो रक्षणकर्ता म्हणून तिकडे तो आहे. आता इथून कुठे जायचं? आता मला जे सगळं जे मांडायचं होतं ह्याच्यातल्या तर बऱ्याचशा गोष्टी तर त्या तशाच राहणार आहेत, त्याला काही प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण आपण जेव्हा कुठे येतो त्यावेळेला आपण कुठे जायचं? आता आपण कायदा मागायचा का? एक कायदा होऊन घातलाय भारतात, जनवादी आडवानी आणखी त्याला एक दुसराही मसुदा तयार केलेला आहे. हे जर पुस्तक तुम्ही पाहिलं ज्याच्यामध्ये सात देशांमधले पेपर आहेत, भारत, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, नाही श्रीलंकेचं नाही मिळालं मला, तामिळ पाहिजे होतं की तामिळ बाईची इब्रत कशी ठरवली जाते सिंधला डॉमिनेशनच्यामुळे. तामिळांच्या मध्ये असे एक लिहिणार होते एक जर्नलिस्ट मैत्रीण, पण तिला लिहिता नाही आला त्यावेळेला. युके, कॅनडा आणि अमेरिका सात, पण सर्व ज्या आहेत ते सर्व दक्षिण आशियाई स्त्री आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे की भारतामध्ये आपण असं म्हणतो की कायदा पाहिजे, पण युके, कॅनडा आणि अमेरिकावाले जे आहेत पेपर्स याच्यामध्ये हे म्हणतात आम्हाला कायदा नको. कॅनडात आहे थोडाफार कायदा, ते म्हणतात आम्हाला बिलकुल कायदा नको इथे, कारण जर गोऱ्या माणसांनी, गोरा म्हणजे गौरवर्णीय, गौरवर्णीय माणसांनी जर बायकोला मुलीला मारलं तर ते कौटुंबिक हिंसा, आणि जर अरब किंवा आपण कोणी मारलं तर ते ऑनर किलर. म्हणजे जे बाहेरून येतात इमिग्रंट हे सगळे ऑनर क्राईम्स करतात, आणि तिकडचा जो आहे तो मात्र कौटुंबिक
हिंसाचार आणि मग तो कसा कशा पद्धतीचा होता आणि ते जसं आता हे शिनाचं चाललेलं आहे की नाही शिना आणि ह्याचं म्हणजे त्या आईने इंद्राणीने खून केलंय. त्या खुनाच्या वरती आपण बोलूया. या राधेमाच्या वरती कोणासाठी तरी तिने त्यांच्या एका ह्याच्यासाठी हुंड्याच्यासाठी छळ करायला लावला. त्यानंतर आणखी काही गोष्टी चालल्या होत्या. हे पुरेसं नाही आहे का आपल्याला? पण सर्वात इंटरेस्ट आपल्याला काय, ही गौहाटीतली कोण ती इंद्राणी आणि हिला कशी काय अशी तीन नवरे मिळाले एका मागोमागे आणि चॅनलचा मालक ये उसकी औकात. म्हणजे हे जे ह्याच्यामध्ये देर इज ब्लड, देर इज सेक्स, देर इज गोल्ड, या सगळ्या गोष्टी असल्यामुळे 5 ते 10 हजार कामगारांचा मोर्चा निघतो पुण्यामध्ये. ते येत नाही पेपरमध्ये, परंतु रोज ह्या इंद्राणी मुखर्जीच्या केसच्या बद्दल रोज तुम्ही बघाल तर तुम्हाला रोज काहीतरी नवा त्याच्यामधला एक अँगल हा मिळत असतो. तर त्यामुळे आज जर आपल्याला या सर्वाच्या मधून जर कुठे जर मार्ग काढायचा असेल तर आपल्याला जात, धर्म, पितृसत्ता आणि इतर सर्व जे वंशवाद वगैरे सर्व जे काही आहे, मानसिक शारीरिक विकलांग असलेल्या व्यक्तींच्या विरोधामधलं, समलिंगी, ट्रान्सजेंडर, बायसेक्शुअल, धंदा करणाऱ्या स्त्रिया, या सर्वांच्या विरोधामध्ये जे एक असं हेजेमनी आहे की हे कनिष्ठ आहेत आपल्यापेक्षा, या सर्वांना आपण एकत्रितरित्या जोपर्यंत आपला स्त्रीवाद जात नाही मल्टिपल पेट्रियार्कीजना करणारा तोपर्यंत आपण त्याला उत्तर देऊ शकत नाही. आणि म्हणून हे जे बाहेरचे जे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये असं होतं की आवर पॉलिटिक्स मस्ट नॉट ओनली बी अँटी पेट्रियार्कल बट इट मस्ट ऑल्सो बी अँटी रेसिझम. वंशवादाच्या विरोधामध्ये सुद्धा आपलं पॉलिटिक्स असलं पाहिजे. तसंच भारतामधलं जर आपल्याला पितृसत्ता इब्रतीच्या विरोधामध्ये जर आपल्याला जर आंदोलन करायचं असेल तर जात ह्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण उभं नाही राहिलो तर आपलं आंदोलन पुढे जाऊच शकत नाही. या दोन्हींचा प्रचंड जो आहे हा असा खूप घट्ट आपल्याला तसा उद्रेक क्राईम्स इन द नेम ऑफ ऑनरच्या मध्ये मिळतो की तुम्ही ते थोडंसं मिक्स करण्याचा प्रयत्न केला, तेल पाण्याची तुम्ही हलवलीत बाटली की तुम्हाला तिकडे त्रास होणार. आणि उत्तर कुठून मिळतील? मला असं वाटतं प्रामाणिकपणे उत्तर मिळतील आपल्याला ज्यांनी ह्याचे परिणाम भोगलेत त्यांना, त्यांच्याकडूनच उत्तर मिळतील. जेव्हा भारतामध्ये काही 10-15 वर्षापूर्वी काही स्त्रिया दलित फेमिनिझम बद्दल बोलत होत्या, त्यांच्याकडे म्हणजे काय वाटतं तुला, काय म्हणायचं पाहिजे ना, अरे असं कसं, ही मोडेल की स्त्रीवादी चळवळ मोडेल कशी, जेव्हा आम्ही सर्व होतो सेंटर लेफ्ट लेफ्ट डावे आणि सर्व विचारसरणीमधून आम्ही स्त्रीवादाकडे का आलो, तर आम्हाला असं वाटलं की स्त्रियांचा प्रश्न, आज जसं अभिव्यक्तीच्या याच्यामध्ये म्हटलं तर तुम्हाला काय वाटतं लोकायत मध्ये काही स्त्रियांचे प्रश्न उचलले जात नाहीत का? उचलले जातात. मग त्या स्पेसची आवश्यकता का होती? तर पेट्रिशा हिल कॉलिन्स परत एक कृष्णवर्णीय फेमिनिस्ट आहे, ती म्हणते काही वर्षांच्या साठी आपल्याला सेफ स्पेसेस लागतात. सेफ स्पेसेस का लागतात? तर आजपर्यंत मी जे पाहिलेलं असतं मी कोण आहे हे माझ्यावर दमन करणाऱ्याच्याच डोळ्याने मी पाहिलेलं असतं आणि म्हणून मला माझं पॉलिटिक्स तयार करण्यासाठी मला त्यांच्या व्यतिरिक्त बसावं लागतं. पण जर मी तिकडे अडकून गेले तर ते आयडेंटिटी पॉलिटिक्स. अरे पुरुष तुम्ही तुम्हाला कळणारच नाही बाईची दुःख काय. मग मनीषा तू कशाला उभी राहिली आहे कामगारांच्या चळवळीसाठी? तू कोणत्या मशीनच्या समोर बसली होती? तुला माहिती आहे का उष्ट पत्रावळ्यांच्या घरी जाऊन त्याची सुकवायचं आणि त्याच्यानंतर तुकडा करून ते पाण्यामध्ये भिजवून खायचं हे ते आयुष्य पाहिलेलं आहेस का तू कधी? मग तू का म्हणते जातीबद्दल? हे प्रश्न नाही, हे आपण सर्वांनी एकत्रित आलो पाहिजे. पुरुष सुद्धा स्त्रियांचे प्रश्न समजू शकतो पण स्त्रियांच्या चळवळीचं नेतृत्व स्त्रिया करणार. मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांच्यात मी नाही उतरलं तर कोण उतरणार? पण त्याचं नेतृत्व मुस्लिम स्त्री करणार, नेतृत्व मी नाही करणार. आणि म्हणून दलित फेमिनिझम आला तर आमच्यावरती जसं म्हटले होते आमचे सगळे त्यावेळचे कॉम्रेड की अरे तुम्ही वर्ग संघर्ष तोडताय कारण तुम्ही आता बघा तुम्ही घरामध्येच भांडणं लावताय की नाही कामगार बाई आणि कामगार नवऱ्याच्या मध्ये. तो तसा चांगला माणूस आहे फक्त बायकोला मारतो. तसा चांगला आहे तो कार्यकर्ता खूप चांगला आहे त्यामुळे त्याचे प्रश्न इकडे उचलू नका आपल्याला मोठी क्रांती करायची. या सगळ्या
छोट्या क्रांती होत्या, याच्यात उतरंड होती, क्रांतींच्या मध्ये उतरंड होती. कोणती क्रांती मोठी आणि कोणती क्रांती छोटी, आणि क्रांती आपोआप कोणतीच होत नसते, त्याच्यासाठी आपल्याला झडावं लागतं, घाम गाळावा लागतो, रक्त गाळावं लागतं आपलं स्वतःच, पण ते करत असताना त्यामुळे आपलं ते आपण पुढे जात असतो. तर त्यामुळे त्यावेळेला हे म्हटलं जायचं, आणि तुम्ही खोटी सॉलिडॅरिटी बांधताय गरीब बाईमध्ये आणि श्रीमंत बाईमध्ये, आपले अनुभव एक आहेत म्हणून. तर जसजसं सर्व जी कोणती नवी चळवळ येते, त्या चळवळीच्या बद्दल सुरुवातीच्या वेळेला थोडाफार विरोध असतोच, आणि हे काय नवं तुमचं आलंय, शिरूरच्या आश्रमामध्ये गर्भाशय मुलींची काढून टाकली, तो आम्ही आंदोलन उचललं, तर काही इकडच्या मैत्रिणीच, पण चळवळीतल्या मैत्री, म्हणजे कसल्या अडगळीतला मुद्दा उचललाय. म्हणजे आज कोणी म्हणणार नाही ना की असं सरकारी आश्रमामधल्या मुलींची गर्भाशय सरकार काढून टाकू शकतं, पण 1994 साली जे आनंद फडके आणि मी रस्त्यावर चाललो असतो, आम्हाला दगडाने ठेचून मारलं असतं, रोज पेपर मध्ये येत असते, हे जाऊन त्यांचे काय पाळीचे कपडे धुतात का, असं करतात का, तसं जणू काही लिहिणारे जाऊन त्यांचे पाळीचे कपडे धुत होत. तर त्यामुळे नव्या कोणत्याही आंदोलनाबद्दल थोडीशी शंका असणार, आपलं काम आहे चर्चा करत राहणं. आणि म्हणून दलित फेमिनिझम, मला असं वाटतं, किंवा मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांचा फेमिनिझम, किंवा समलिंगी स्त्रियांचा फेमिनिझम, किंवा धंद्यामध्ये असलेल्या स्त्रियांचा फेमिनिझम मला समृद्ध करतो. मला समृद्ध का करतो? कारण माझ्या संकल्पना, इन्क्लुडिंग कुठल्या तरी ऑनरच्या संकल्पना, यांना तो विमोड आणतो, चॅलेंज करतो मला की तू ज्या पद्धतीने जग बघतेस ना, तसं जग नाहीये. डोर फिल्म मध्ये तुम्ही पाहिलं असेल, ती मुलगी पळून जात असते, मध्ये ती येऊन उभी राहते, सासू, एक सासू, हिची सासू, तिची सून, आणि त्या मधल्या बाईची सासू पण विधवा आणि सून सुद्धा विधवा, आणि ती म्हणते तू पळून नाही जाऊ शकत, तर सासू म्हणते ह्या मधल्या सुनेला की आज फक्त तुझा नवरा जिवंत आहे म्हणून तू इतका गर्व करू नकोस, की दहलीज पार करके तू इस तरफ कब आ जाओगी तुम्ही कुछ नहीं पता, उसको जाने दो. आणि मग ती जी मधली सून आहे, ती आपल्या आपल्या सुनेला, तरुण सुनेला घरातून पळून जायची, हवेलीतून पळून जायला ती रस दाराच्या पासून ती दूर होते. तर मला असं वाटतं का जिने परिणाम भोगलेला आहे, की आज एखाद्या बाईला हळदी कुंकवाचं आमंत्रण दिलं आणि त्याच्यामध्ये जर त्यामध्ये जर नवरा मेला तर तिला बोलावणार का? म्हणजे आमंत्रण मला नाही आहे, आमंत्रण नवरा जिवंत आहे म्हणून याला आहे. आणि ही जी मगाशी मी म्हटलं होतं डिवाइड अँड रूल, चांगली बाई वाईट बाई, या सगळ्या गोष्टी आपण मोडून काढल्या पाहिजे, तरच आपण एकत्र येऊ शकतो. आणि आपल्या सर्वात जास्त तो जात किंवा पितृसत्तेचा चटका ज्याने भोगलेला आहे, ज्यांचा विश्वासच नाही पितृसत्तेवरती, ज्यांना माहितीये की ही जाती व्यवस्था आहे पण ही डॅम्बेज आहे, हे त्यांना माहिती आहे. जे सवर्णाला माहित नाहीये की ही डॅम्बेज आहे व्यवस्था, त्याच्या केव्हा लक्षात येतं? जेव्हा त्याला पळून जाऊन लग्न करायचे आणि घरचे लोक येऊन दारात उभे राहतात तेव्हा कळतं ही डॅम्बेज आहे. पण ज्यांनी खरं पाहिलेलं आहे, हे जोपर्यंत आपल्या लिडरशिपमध्ये नसतील आणि जोपर्यंत आपण हळदी कुंकू वगैरे तर आपण कधी करणारच नाही, परंतु जोपर्यंत आपण चांगली बाई वाईट बाई वगैरे, एक छोटंसं उदाहरण मला आठवलं, मी मुंबईत एकदा उभी होते रस्त्याच्या कोपऱ्यावर आणि गाडी येऊन थांबली आणि मागे आली थोडीशी, आणि हा हीच असेल वेळ 7:30 वगैरे, आणि मला एकाने विचारलं की येणार का, तुम्ही म्हटलं नाही, तर दुसरा म्हणाला सॉरी मी त्यांना म्हटलं तुम्ही तशा नाही आहात, मी म्हटलं मी तशीच आहे पण मी नाही म्हटलं. असं आणि तसं मला कळत नाही पण मी नाही म्हटलं इज व्हॉट यू हॅव टू अंडरस्टँड. आमच्यामध्ये फूट पाडू नका, अशी तशी चांगली वाईट ही फूट पाडू नका. माणूस चांगला म्हणजे नव्या चांगल्या इब्रतीची संकल्पना जर आपल्याला करायची असेल तर माझ्या वागण्यामधून माझी इज्जत ठरत असते, तुम्ही मला काय समजता याच्यावरती इज्जत ठरत नसते. आणि जेव्हा ही एक्सटर्नल ऑनरची संकल्पना जेव्हा आतमध्ये माझ्या येईल, त्यावेळेला एक नवी स्त्रीवादी, एक नवी पुरोगामी संकल्पना, त्याला नाव मला वाटत नाही इज्जत इब्रत आपण देऊ शकतो, त्याला आपल्याला काहीतरी नवंच नाव शोधावं लागेल, नवं नाव शोधावं, कारण ह्या शब्दालाच म्हणजे खूप इतिहास आहे, ते करू शकत नाही. आणि केवळ वैयक्तिक पातळीवरती न करता
सिल्विया वॉल्पी किंवा बाकीचे सर्व म्हणतात की पितृसत्ता घरात पण असते, पितृसत्ता बाहेर पण असते. पब्लिक पेट्रियार्की आणि प्रायव्हेट पेट्रियार्की ह्या दोघांना सुद्धा आपण एकत्रितरित्या आपण जोपर्यंत समजत नाही. फातिमा जी मी म्हटलं तुम्हाला, स्वीडनची, तिला आई वडिलांनी सांगितलं तू आम्हाला मिलीस, तू स्टॉकहोम सोडून का उपसाला कुठे होते सोडून तू निघून जा, तुझ्या या शहरात परत आलीस तर तुला मारून टाकू. आणि तिला परत यायचं होतं त्या शहरामध्ये, तर ती पोलीसकडे गेली आणि म्हणाली का माझे वडील म्हणतात मी या शहरात राहायला आले तर ते मारून टाकतील. तर पोलीस म्हणजे त्यांना पोलीस असले हा काय मेयर समजतो का स्वतःला, कारण स्वीडिश पोलीस समजूच शकत नाही की वडील असं म्हणू शकतात की तू या शहरात आलीस तर तुला मारू, कारण तू निघून जा, तू या घरातून चालती हो, तू आम्हाला मेलीस इज ऑल्सो अन ऑनर किलिंग. इट्स अन ऑनर किलिंग, पण ते फिग्युरेटिव्ह ऑनर किलिंग आहे. आणि त्याला जर मी चॅलेंज केलं तर मग मला खरं मारलं जात. आणि ज्या वेळेला फातिमा परत त्या शहरात राहायला आली आणि तिने प्रेस इंटरव्ह्यू दिला, त्यावेळेला जाऊन तिच्या वडिलांनी तिला मारलं आणि पूर्ण कोर्टाच्या केसमध्ये ते प्रत्येक वेळेला तिकडे बसून ओक्साबोक्शी रडायचे आणि म्हणायचे आय हॅड टू डू इट, आय हॅड नो चॉईस, आय हॅड टू डू इट, आय हॅड नो चॉईस. म्हणजे त्यांचा गुन्हा माफ होतो का? नाही. पण हे जे सगळे शब्द आहेत, हे सगळे शब्द एका विशिष्ट संस्कृतीला समजतात आणि तू घराबाहेर चालती हो, तू निघून जा, याच्यामधून त्या कुटुंबाची जोपर्यंत इभ्रट ठरते तोपर्यंत ते कुटुंब हे कुटुंब नाही. मगाशी म्हटलं होतं तसं कुटुंब हे काही प्रेमासाठी नाही, कुटुंब हे काही स्निग्ध नात्यांसाठी नाही. इनस्पाईट ऑफ फॅमिली, इन्स्टिट्यूशन ऑफ फॅमिली आपण एकमेकांवर प्रेम करतो इनस्पाईट ऑफ. हे आहे मुलगे निर्माण करण्यासाठी जे बापाची संपत्ती मुलाला जाईल आणि इन्स्टिट्यूशन ऑफ फॅमिली. मी फॅमिली म्हणत नाही, पण इन्स्टिट्यूशन ऑफ फॅमिली म्हणजे रक्तावर, लग्नावर, जातीवर आणि कुळावरती आधारित जे एकत्र राहतात ते इन्स्टिट्यूशन ऑफ फॅमिली. हे जोपर्यंत कुटुंबाच्या बाबतीत असेल तोपर्यंत ही अशीच घृणास्पद इज्जतीची संकल्पना जाणार राहणार. आणि ह्याच्या पलीकडे जर आपल्याला पडायचं असेल तर आपल्याला नव्या पद्धतीची कुटुंब निर्माण करावी लागतील जी केवळ रक्तानी किंवा लग्नानी किंवा ह्यानी एकत्र नसतील, तर ती एकमेकांवरती प्रेम करतात, त्यांना एकत्र राहण्यामध्ये आनंद येतो यासाठी ते राहतील. आणि मग सरकारवरती आपल्याला प्रेशर टाकणं की ही सर्व कुटुंब सुद्धा तुम्ही ओळखली पाहिजे जी कुटुंब जास्त समानतेवरती आधारित असतील. तर मी किती या विषयाच्या बद्दल मांडणी करू शकले मला पूर्ण उमजलं नाहीये, परंतु तुमच्या मनामध्ये ह्या विषयाच्या बद्दल खूप प्रश्न निर्माण करण्याबद्दल मी जर मांडणी केली असेल तर मला असं वाटतं का त्या अर्थाने ही मांडणी आपण इथे पुरेशी धरूया. आणि आता तुम्हाला जर काही स्पेसिफिक प्रश्न असतील, हा विषय असा आहे ना की ह्याच्यावरती आपण पूर्ण डिप्लोमा करू शकतो, म्हणजे आपण पूर्ण सेमेस्टरमध्ये आपण हा डिप्लोमा करू शकतो. पण ह्याचे एक थोडंसे अंदाज येणं की कशा पद्धतीची इब्रत, कशा पद्धतीची इज्जत, कशा पद्धतीची जातीव्यवस्था आणि पितृसत्ता हे आज आपल्याला माणूस म्हणून जगू देत नाही आहे. आणि आपल्याला जर माणूस म्हणून जगायचं असेल तर आपल्याला ह्या सर्व व्यवस्थांचं, वर्गव्यवस्था, जातीव्यवस्था आणि पितृसत्ता ह्यांना कोणते उतरंड न मानता या सर्वांना जे आहे हे चॅलेंज करणार. आणि आता जी काही वेगवेगळी धर्मांगता आणि पूर्ण मध्ययुगामध्ये मागे नेणारं आपलं सर्वच धर्मांमधलं पॉलिटिक्स, म्हणजे आपल्याला वाटतं बौद्ध तर तिकडे रोहिंग्यांना बौद्ध मारतायत, किंवा श्रीलंकेमध्ये तामिळ लोकांच्या जर गोष्टी वाचल्या तर आपल्याला तिकडे कळते. कोणताच धर्म असा राहिला नाही आहे की आपण त्याच्याकडे बघू शकतो की ह्या धर्मामध्ये उत्तर आहे. ह्या पूर्ण धर्मांगतेला आपण उत्तर एक विवेकवादी आणि विचारवादी भूमिकेतून करत नाही तोपर्यंत ही अशीच बुरसटलेली ही भ्रतीची कल्पना आपल्याबरोबर आहे.